प्रदीपजी कोल्हे यांचे भारताचे माजी पंतप्रधान सन्माननीय अटल बिहारीजी वाजपेयी यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित सुशासन दिन या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष सामाजिक न्याय मंत्री महाराष्ट्र शासन नामदार राजकुमार जी बडोले यांच्या पवित्र हातून या कार्यक्रमाचे उद्घाटन झालं। असे आमचे नेते व महाराष्ट्र शासनाचे वित्त व नियोजन मंत्री त्याचप्रकारे वन मंत्री सन्माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार जी कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित नामदार राजे अमरीशराव जी आत्राम आदिवासी मंत्री त्याचप्रकारे आमच्या जिल्ह्याचे सन्माननीय खासदार सन्माननीय नानाभाऊ पटोले जी पदवीधर मतदारसंघाचे विदर्भाचे नेतृत्व करणारे आमचे नेते सन्माननीय अनिल सोले जी आमदार चरणभाऊ अगमारे जी आमदार संजय पुरामजी सन्माननीय आमदार बाळा काशीवार जी माजी आमदार सन्माननीय तुषारचंद्रजी गोपचे माजी आमदार सन्माननीय हेमंतभाऊ पटले जी भारतीय जनता पक्ष गोंदिया जिल्ह्याचे सन्माननीय अध्यक्ष विनोदभाऊ अग्रवाल जी मदनभाऊ पटले जी माजी आमदार हरीश मोरे जी भजनदास वैद्य जी भारतीय जनता पक्षाचे महामंत्री अंजनकर जी दीपक कदम जी संतोष चौहान जी मंचावर उपस्थित भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या अध्यक्षा सीताबाई रहांगडे जी त्याचप्रकारे मंचावर उपस्थित सर्व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी नेते मंडळी व या कार्यक्रमाला उपस्थित भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते बंधू भगिनी आणि ज्यांच्या आशीर्वादानं ज्यांच्या सहकार्यानं आज मी सर्व एवढी मंडळीला बोलवण्याची हिंमत करू शकलो ते सर्व माझ्या भाग्यविधाता मतदाता बंधू आणि भगिनी मनात एक कल्पना होती की आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये जन्मलो आणि ज्यांच्या आदर्शांच्या समोर आहे असे अटल बिहारीजी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त भारताचा कार्यक्रम घ्यावा आणि ती मनातील कल्पना साकार करण्याकरिता 25 नोव्हेंबरला जेव्हा सन्माननीय सुधीरभाऊ नागपूरला आले होते भंडारा गोंदिया जिल्ह्याचे आमदाराचे धान उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल आमची चर्चा होती त्याच्यामध्ये त्यांना सांगितलं आणि त्याने माझ्या शब्दाला सन्मान दिला आणि आज ते उपस्थित झालेले त्याचप्रकारे राजकुमारजी बडोले मंत्री महोदय आणि खासदार महोदय राजे अमरीशरावजी यांचे आभार मानतो की त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून त्या कार्यक्रमाची सुभा ओढवण्याकरिता त्याचप्रकारे जो भारतीय जनता पक्षाचा विचार आहे तो आपण सर्वांपर्यंत पोहोचण्याकरिता इथं उपस्थित झालेले आहे। मी एक समोर बोर्ड लावलेला महापुरुषाच्या रक्ताचे वारस असतात तर त्यांच्या विचारांचे वारस असतात आणि भारतीय जनता पक्ष सर्वसामान्यकरिता गोरगरिबाकरता झटणारा पक्ष आहे आणि त्याच अनुषंगाने अटल बिहारी वाजपेयी सरकारने त्याच्या वाढदिवसाच्या निमित्त रक्तदान शिबिर नेत्र तपासणी शिबिर उपक्रम शिबिर या तीन तुकड्याची सेवा या माध्यमातून करण्यात आली म्हणून आज कार्यक्रमात करण्यात आलेला आहे। महोदय बोलायचं फार आहे पण वेळ कमी आहे। आम्ही धान उत्पादक शेतकरी जिल्ह्याचं नेतृत्व करत आहोत आणि आपण सुद्धा धान उत्पादक शेतकऱ्याबद्दल चिंतित आहात। 25 अकराला आमची सभा सुद्धा झाली आपण आमचे म्हणणे ऐकून घेतलं
7000 कोटीचं पॅकेज शेतकऱ्यांसाठी दिलं. पण मंत्री महोदय आपणास विनंती करतो की धान शेतकऱ्यांची, धान उत्पादक शेतकऱ्यांची तक्रार आपल्याकडे आहे. आपल्या मनात सुद्धा इच्छा आहे की धान उत्पादक शेतकऱ्यांना काहीतरी दिलं पाहिजे. आमची मागणी जी होती जिल्ह्याचे आमदार विनंती केली होती की महोदय आपण प्रत्येकी 3000 रुपये शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान द्यावा ही आपण विनंती मान्य करावी. विनंती करतो मंत्री महोदय, आमच्या विधानसभा क्षेत्र धान उत्पादक क्षेत्र आहे. तो प्रकल्प अदानीला देण्यात आला, अदानीकडून डॅम बनवण्यात आला. अदानीला 2002 वर्षामध्ये पूर्ण पाणी मिळालं, पण एकही टप्प्याचं काम आज पूर्ण झालेलं नाही. एक लोकांनी आमच्या विधानसभामध्ये टप्पा क्रमांक 1, टप्पा क्रमांक 2 पूर्ण झाले तर हा शेतकरी सुखी समृद्ध होईल आणि या शेतकऱ्याला शेतकऱ्याची बेरोजगारी संपेल आणि या क्षेत्राचीही बेरोजगारी संपणार आहे. महोदय, पाठपुरावा मी करत आहे, त्याकरता आपण सहकार्य करावं ही विनंती आपण या माध्यमातून करतो आहे. त्याप्रकारे जे प्रकल्प अटंगी प्रकल्प असो किंवा अमिनाला प्रकल्प असो, हे प्रकल्प पूर्ण करण्याकरता शासनाच्या माध्यमातून आपण या क्षेत्राला क्षेत्राच्या प्रतिनिधी म्हणून मला सहकार्य करावं या माध्यमातून विनंती करत आहे. मंत्री महोदय, आमच्या विधानसभा क्षेत्र आदिवासी बांधवांच्या क्षेत्रामध्ये वनापासून जे उत्पन्न होत आहे ते उत्पन्न आदिवासी बांधवाला मिळावं, मोहकोलवरी बंदी उठवावी आणि शेतकऱ्याचा जीवनमान, आदिवासीच्या जीवनमान उंचवण्याकरिता बांबूपासून आणि लाकडापासून जे उद्योग सुरू होत आहेत, जे उद्योग आपण करू शकतो त्या उद्योगाकरताही आपण शासनाकडून प्रोत्साहन करावं ही या माध्यमातून विनंती करतो. सामाजिक न्याय मंत्री महोदयाला विनंती करतो की मंत्री महोदय, आमच्या इथं आदिवासी त्याच प्रकारे समाज कल्याण माध्यमातून असलेले वसतिगृह आहे, पण वसतिगृहामध्ये सुविधा अपूर्ण आहे. त्याच प्रकारे वसतिगृहामध्ये आपण जर आधुनिक व्यायामशाळा दिली तर त्या युवकांचं, त्या विद्यार्थ्यांचं शरीर स्वस्थ होईल, मजबूत शरीर होईल. त्याकरिता आधुनिक व्यायामशाळा आपण द्यावं की या माध्यमातून विनंती करतो. मंत्री महोदय, आपण सर्वांनी इथं येऊन आमच्या आम्हाला उत्कृत केलं, त्याच प्रकारे भारतीय जनता पक्षाचे सन्माननीय माजी आमदार अटल बिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्तानं आपण उपस्थित झाला, त्याबद्दल आपण सर्वांचे आभार मानतो आहे. आणि त्यानंतर जे काही लोकांना, ज्या काही शिष्टमंडळाला निवेदन द्यायचं आहे त्यांनी मंत्री महोदयाला कार्यक्रमाच्या नंतर द्यावं. आणि मंत्री महोदयांनी त्याच प्रकारे सन्मान्य खासदार महोदयांची विनंती करतो. खासदार महोदय, तिरोडा हा एक व्यापारी केंद्र आहे आणि तिरोडा रेल्वे स्टेशन आहे. आमची मागणी फार दिवसापासून आहे की विदर्भ गाडीच्या स्टॉपेज आपल्या तिरोड्यामध्ये व्हावा आणि तो त्याच्याकडे आपला प्रयत्न करावा ही आपण विनंती करतो आहे. त्याच प्रकारे नव्याने सुरू होत असलेल्या गोंदियाचे गाव इंटरसिटी एक्सप्रेस त्याच्याही सुद्धा जरा आपण स्टॉपेज तिरोड्याला दिला आणि त्याचबरोबर तिरोड्याला
सुविधा स्टेशन मध्ये सुविधा पुरवण्याचा जर आपला प्रयत्न आला तर लवकरच्या क्षेत्राच्या विकासाकरिता हातभार लागेल. अदानी प्रकल्पामुळे महोदय या क्षेत्रामध्ये आवागमन फार वाढलेलं आहे. काचेवणी पर्यंत आजपर्यंत 27 ते 28 अपघात झालेले आहेत. लोक मृत्युमुखी पडलेले आहेत. तो रस्ता चौपदरीकरणाचा त्याचबरोबर काचेवणीमध्ये रेल्वे उड्डाण पण बनवण्याचा आपण प्रयत्न करावा. मी ह्या माध्यमातून विनंती करतो आहे. आपण सर्वांनी या क्षेत्राच्या विकासाकरिता पण शासन आपल्या दारी आलेला आहे म्हणून मी आपण सर्वांना शासनाला विनंती करतो आहे या क्षेत्राच्या विकासाकरिता या क्षेत्राच्या प्रगतीकरिता सहकार्य करावं ही विनंती करून आपल्या सरकारला विनंती देतो आहे. जय हिंद जय भारत. सत्कार करतील अशी मी त्यांना विनंती करतो. या ठिकाणी गोंदिया नगर परिषद सन्माननीय अध्यक्ष कशिशी जयस्वाल यांचे आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती करेन की त्यांनी स्टेजवरती स्थानिक स्मृतिचिन्ह देऊन ते गौरवित करतील. याच्यानंतर आदरणीय भंडाराने गोंदिया जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार आदरणीय नानाभाऊ पटोले प्रमुख अतिथी खासदार नानाभाऊ पटोलेजी यांना सुद्धा स्मृतिचिन्ह व श्याम स्वरूपाने देऊन गौरवित करतील. आदरणीय विधान परिषदेचे सदस्य प्राध्यापक आणि साकोली विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार आमचे मित्र बाळाजी काशीवार यांचे सुद्धा श्याम स्वरूपाने स्मृतिचिन्ह देऊन गौरवित करतील. त्यांना विनंती करतोय. कार्यकर्ते बंधूंनो हात बांधून राहू नका. टाळ्याच्या गडगडाटानं समस्त मान्यवरांचे आपण स्वागत करा अशी मी सर्वांना विनंती करतोय. तदनंतर देवरी विधानसभा क्षेत्राचे राजकीय आमदार आदरणीय त्यानंतर आदरणीय ठक्कर साहेब